अच्छा, जैसे विचार अच्छा सफल है कि खासदार फौजिया मैडम, खासदार नागेश पाटी रास्तेकर, आमच्या सगळ्यांचे उमेदवार जयप्रकाशजी दांडेगावकर, दुसरे उमेदवार रुफाईसाई गोरेगावकर, नांदेड उत्तरचे उमेदवार संगीता पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले कमल किशोर कदम, मोहनराव थोरात, दिलीप चव्हाण, संदेश देशमुख, वरदनसाई सातव, भीमराव हत्ती अंबाले, मोहनराज मुंजाजीराव जाधव, पंडितराव देशमुख, सुनील कदम, दादासाहेब फाळके शेळके, अब्दुल हमीद रहमान, मुनीर पटेल, अन्य सगळे सहकारी आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले आपण बंधू भगिनी, अशी ही सभा एका दृष्टीनं ऐतिहासिक सभा आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक ही 10 दिवसाआधी आणि महाराष्ट्राचा कारभार योग्य लोकांच्या हातामध्ये द्यायचा निकाल या निवडणुकीमध्ये आपल्याला करायचा आहे. आपण बघितलं देशाची सत्ता नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारांच्याकडे होती, लोकांच्या अपेक्षा होत्या, त्या अपेक्षांची पूर्तता हवी तशी झाली नाही आणि त्याचाच परिणाम कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक जबरदस्त शक्ती तुम्ही लोकांनी दाखवली. ज्या मोदी साहेबांच्या हातामध्ये देशाची लोकसभेची सगळी सत्ता होती, त्याच मोदी साहेबांना लोकांनी त्यांची जागा दाखवली. ते सांगत होते की 400 लोक मला हवेत. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये 5 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली, राष्ट्रवादीला 4 जागा मिळाली. एवढा मोठा धक्का बसला होता. पण नंतर काल जी निवडणूक झाली 6 महिन्याच्या पूर्वी, या निवडणुकीमध्ये 48 पैकी 31 खासदार तुम्ही लोकांनी आम्हाला लोकांचे निवडून दिले आणि एक नवीन इतिहास निर्माण केला. मोदींना सरकार मिळवणं स्वतःच्या ताकदीवर शक्य नव्हतं. त्यांनी मदत घेतली. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची साथ घेतली आणि त्यामुळे कसं असं त्यांचं सरकार आज सत्तेवर आलेलं आहे. हे का झालं आणि त्याचं महत्त्वाचं कारण, या देशामध्ये कोट्यावधी लोकांचा 2 वेळचा पोटाचा प्रश्न सोडवणारा हा बळीराजा आहे. त्याच्या भ्रष्टाकडे मोदी साहेबांच्या राजनीतीमध्ये दुर्लक्ष केलं गेलं. शेती भागाची किंमत द्यायची नाही, खता औषधाच्या किमती वाढवायच्या, जगाच्या बाजारपेठेमध्ये शेतकऱ्याचा भाग पाठवायचा निकाल घेतला तर त्याला बंधनं आणायची, असे अनेक कार्यक्रम त्यांनी घेतले की जे कार्यक्रम
शेतकऱ्याच्या हिताच्या विरोधी होते. एका बाजूने शेतकरी सरकत आणि दुसऱ्या बाजूने या देशाची तरुण फिरी, शिक्षित झालेली फिरी, त्यांच्या हाताला काम द्यायचं नाही ही भूमिका मोदींच्या राजकीमध्ये होती. शेवटी आम्ही लोक सांगत होतो, पार्लमेंटमध्ये सांगत होतो की शेतकऱ्याचं घर असेल, दोन मुलं असतील, एकाने शेती करावी आणि दुसऱ्यांनी कामधंदा नोकरी करावी. आज दुसऱ्यासुद्धा नोकरी करायला तयार आहे, पण त्याच्या घामाची किंमत देण्याची त्याला संधी आजतर हे राज्य देत नाही. आणि म्हणून याच्यात बदल केला पाहिजे, आणि बदल करायचा असेल तर सरकार बदलल्याशिवाय दुसरा पर्याय आज तरी आपल्यासह नाही. आणि हे महत्त्वाचं काम उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला करायचं. अनेक गोष्टी सांगता येतील, पण मी अधिक आपल्या सगळ्याचा वेळ घेत नाही. मला आनंद आहे की या निवडणुकीच्यासाठी आपण सगळ्यांनी जयप्रकाश दांडेगावकर यांची निवड या ठिकाणी केली. बाकीच्या दोन ठिकाणी सुद्धा नांदेड उत्तरला संगीता पाटील यांची निवड केली, आणि तिसऱ्या मतदारसंघामध्ये आपण त्या ठिकाणी रुफालीताई गोरेगावकर यांची मतदार म्हणून निवड केली. या सगळ्यांना मोठ्या मताने विजय करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. दांडेगावकरांनी अनेक वर्ष तुमची सेवा केली, 10 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्हा लोकांचे प्रतिनिधी म्हणून काम केलं. महाराष्ट्रामध्ये उसाचा धंदा हा महत्त्वाचा धंदा आहे, या धंद्याला मदत करण्याच्यासाठी दांडेगावकरांनी खूप कष्ट केले. ते महाराष्ट्राच्या साखर धंद्याचं नेतृत्व करत होते. त्यांनी हे काम इतकं चांगलं केलं की दिल्लीला देशाची साखर धंद्याची जी संस्था आहे त्याचं नेतृत्व समान देशाचं करण्याच्याबद्दलची संधी त्यांच्याकडं समान देशाच्या ऊस उत्पादकांनी दिली. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, मराठवाड्याच्या इतिहासामध्ये तुमच्या आमच्यामधलं एक व्यक्ती असतो देशाला पसंत होतं आणि समान देशाचा साखर धंदा कारखानदारी विश्वासानं त्यांच्या भवितव्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकतं. एवढं मोठं काम एवढं कुणी केलेलं नाही, आणि हे काम करण्याची ताकद ही हे काम करण्याची दृष्टी ज्या व्यक्तीच्या हातात आहे त्या व्यक्तीला तुम्ही मोठ्या मताने विजय करणं ही तुमची जबाबदारी आहे. आम्हा सगळ्यांची साथ करावी लागणार आहे. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये एकत्र आलो. या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना सहभागी झाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आला, आणि त्याच्याबरोबरच आपल्याला काँग्रेस पक्ष हाही त्याच्यामध्ये सहभागी झाला. या सगळ्यांना मिळून आम्ही एक आघाडी स्थापन केली. त्या आघाडीचं नाव महाविकास आघाडी, की जी आघाडी महाराष्ट्राच्या सगळ्या घटकांचा विकास करू इच्छितो. आणि त्या आघाडी 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राची राजधानी दिल्ली या ठिकाणी काही कार्यक्रम आम्ही जाहीर केला. तुम्ही उद्याच्या निवडणुकीमध्ये या आघाडीला मतदान जर केलं तर मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो अनेक गोष्टी आम्ही करण्याच्या उद्देशाचा निकाल घेतला. आम्ही 5 गोष्टी याच्या ठरवल्या, आणि त्या 5 गोष्टी आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही मतदान केलं, तुम्ही सत्ता हातात दिली तर कमीत कमी या 5 गोष्टी आम्ही सुरुवातीला करायचा प्रयत्न करू, आणि त्या 5 गोष्टीची आम्ही तुम्हाला गॅरंटी देऊ इच्छितो. या 5 गोष्टी कोणत्या?
महालक्ष्मी योजना नावाची योजना महिलांच्यासाठी आहे. या महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये हे दिले जातील. याबरोबर महिलांना आणि मुलींना संरक्षणाच्या बरोबर एसटीचा प्रवास हा मोफत दिला जाईल. दुसरा वर्ग आहे शेतकऱ्यांचा. आज शेतकरी कर्जबाजारी झाला, संकटात झाला, त्याच्या मालाची किंमत मिळत नाही आणि म्हणून महाविकास आघाडीने निकाल घेतला. शेतकऱ्यांना त्यांचं 3,00,000 रुपयेपर्यंत कर्ज माफ करून टाकायचं आणि जो शेतकरी नेहमीच कर्जफेड करत असेल तर त्याला 50,000 रुपयाचे प्रोत्साहन निधी द्यायची. तिसरी गोष्ट आहे जातीनिहाय जनगणना ही केली जाईल आणि आज विकासाच्यासाठी आरक्षणाच्यासाठी 50% मर्यादा आहे ती हटवली जाईल आणि गरीब माणसाला आरक्षण दिलं जाईल हाही निकाल आम्ही घेऊ इच्छितो. आज महाराष्ट्रामध्ये बेकारी खूप आहे, शिक्षण वाढले, मुलं शिकतात, नोकरीचा पत्ता नाही आहे. आणि म्हणून आम्ही एक आणखी विषय घेतला, बेरोजगार तरुण जो आहे जोपर्यंत त्याला पक्की नोकरी मिळत नाही तोपर्यंत दर महिन्याला 4,000 रुपयाची मदत या बेरोजगार तरुणांना दिली जाईल हा चौथा निकाल घेतला आहे. आणि जो माणूस जे कुटुंबात कुणी आजारी असेल व आज डॉक्टरचा खर्च हॉस्पिटलचा खर्च त्याला झेपत नाही आणि म्हणून अशा स्थितीत आरोग्याचा विमा आज 25,00,000 रुपयेपर्यंत त्याला दिला जाईल आणि त्याला लागणारी औषधं ही मोफत पुरवली जातील या 5 वर्षाची गॅरंटी आज आम्ही लोकांनी ठरवली. त्याला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, राहुल गांधींचा पाठिंबा, काँग्रेसच्या नेतृत्वाचा पाठिंबा, राष्ट्रवादीचा पाठिंबा या सगळ्यांनी हा कार्यक्रम हाता घेतला आहे. तो आम्हाला खुशीत आणायचा आहे आणि तो राबवायचा असेल तर तुमच्या मताचा पाठिंबा उद्याच्या निवडणुकीमध्ये द्या. मी तुम्हाला खात्री देतो तुमच्या मताचा पाठिंबा महाराष्ट्राचं राज्य हातात घेतलं जाईल आणि महाराष्ट्र राज्य हातात घेऊन तुम्हाला ज्या 5 गोष्टी मी सांगितल्या त्या 5 गोष्टीच्यासाठी पूर्ण शक्तीने तुम्हाला साथ दिली जाईल हाच विश्वास या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना मी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.